नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासाठी एक अशी प्रॉपर्टी घेऊन आलो आहे की बऱ्याच लोकांची अशी मागणी आहे आणि इच्छा आहे की आम्हाला कलम बाग हवी आहे, आम्हाला समुद्रकिनारे प्लॉट हवेत, आम्हाला 3-4-5 गुंठ्याची जमीन हवी आहे. तसंच काही लोक म्हणतात आम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे, पण काही लोकांनी फोन करून मला सांगितलं की आम्हाला कमर्शियल प्रॉपर्टी हवी आहे, जी कमर्शियल प्रॉपर्टी प्राईम लोकेशनला असेल आणि जे दुकान गाळा जिथं आम्हाला काही व्यवसाय करता येईल, किंवा असं सांगा की ज्याच्यात आम्ही पैसे टाकल्यानंतर ते आमचे पैसे सुरक्षित आणि चांगले वाढ होतील. तर आज जी आज तुम्हाला मी प्रॉपर्टी दाखवणार आहे ती प्रॉपर्टी ही आहे. ह्या 240 चौरस फुटाचा गाळा आहे, त्याच्या पाठीमागे जरा पुढे आला तर दाखवून देतो. हा 375 फुटाचा गाळा आहे, म्हणजे एकूण आपल्याकडे 615 फुटाचे असं 240 अधिक 375 असे दोन गाळे आहेत. आणि आज तुम्ही देवगड या भागात जर शॉपिंग गाळे खरेदी करायला आलात तर आज गाळ्याची किंमत ही 8,500-9,000 रुपये आहे स्क्वेअर फीट. परंतु ह्या दोन्ही गाळ्याचे या मालकाला 40 लाख रुपये हवे. याचा अर्थ असा की हा गाळा साधारण 6,500 ते 7,500 या रेंजमध्ये पडतो. याचा दुसरा अर्थ असा की आज बाजाराच्या फरकामध्ये सुमारे 1,500 ते 2,000 फरक आहे. म्हणजेच याचे असे अर्थ होतात, जर तुम्ही 40 लाखाचे हे दोन्ही गाळे घेतले तर ती 40 लाखाची तुम्ही आंब्याच्या बागेत जर गुंतवणूक केली तर त्याचं उत्पन्न पण 1.5-2 लाख रुपये मिळेल. 40 लाखाची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्ही जर हे दोन्ही गाळे भाड्याला दिले तर तुम्हाला 15-20 लाखाचं उत्पन्न मिळेल. 40 लाख तुम्ही बँकेत कुठल्या जर डिपॉझिट केले तर त्याचं रेट ऑफ इंटरेस्ट साधारण 7-7.5%, त्याचा अर्थ त्याचं पण 2-2.5 लाख रुपये उत्पन्न मिळेल. परंतु आज तुम्ही हा गाळा घेतल्यामुळे आजच्या आज तुम्ही याचे 12.5-15 लाख रुपये बाजाराच्या हिशोबात मिळवलेलेच आहेत. आणि उद्या भविष्यात ही बिल्डिंग समजा तरी बिल्डरने कोसळली तरी तुमचा हक्क अबाधित असल्यामुळे उद्या ह्याला अजून महत्त्व येईल. त्यावेळी याच बिल्डरकडे लोक 10,000 पण बुकिंग घ्यायला येतील. त्यामुळे तुमची आजची जी खरेदी आहे तो फरक जवळपास 6,500 ते 9,500 किंवा 10,500 असा असेल. याचा दुसरा अर्थ असा की 2,500 ते 3,000 फरक झाला तर तुमचे जवळजवळ आजच्या किमतीत 15 लाखाचे 18 लाख रुपये होऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं इन्व्हेस्टमेंट म्हणून याकडे बघणं आणि यात पैसे गुंतवणं खूप फायद्याचं ठरेल. आता या गाळ्याचे फायदे असे आहेत. पहिला फायदा, तुम्ही हे गाळे भाड्याने देऊ शकता. दुसरा फायदा, तुम्ही हे गाळे कालांतराने विकलेत आणि मार्केटपेक्षा कमी याच्यात विकलेत तरी तुमचा फायदा आहे. दुसरा फायदा, अशा प्रकारचे गाळे ही छोटी बँक किंवा किराणा दुकानदार किंवा हॉटेल हे भाड्याने घेतात, त्यामुळे तुमचं एक फिक्स इन्कम चालू राहू शकतं. आणि चौथा फायदा, तुम्ही स्वतः जर व्यवसाय केलात, समजा आज तुम्ही हॉटेल टाकलं तर तुम्हाला कोणाला भाडं द्यायला नको आणि हॉटेलची कमाई अधिक भाड्याचं सेविंग हे दोन्ही तुमच्याकडे राहू शकतं. आता हे जे दोन गाळे आहेत हे अशा प्राईम लोकेशनला आहे. माझ्यासमोर हे वॅक्स म्युझियम आहे, हा हायवे आहे, त्यानंतर इथे हे शॉपिंग दुकान्स आहेत आणि इंग्लिश मीडियम हायस्कूल आहे. आणि ही जागा बाजाराच्या मध्यवर्ती ठिकाणावर आहे, त्यामुळे ह्या गाळ्याला उद्या पुष्कळ चांगलं महत्त्व येणार आहे. त्याचबरोबर इथून काही ज्यावेळी पर्यटक येतात पर्यटनाची काही स्थळं तुम्हाला सांगतो. इथं आपल्याकडे देवगड पवनचक्की गार्डन आहे, देवगड बीच आहे, तारामुंबरी बीच आहे, विटमुंबरी बीच आहे, देवगड किल्ला आहे आणि देवगडातली सगळी ठिकाणं आपल्याला इथून जास्तीत जास्त 1-2-3 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहेत, त्याच्यापेक्षा जास्त अंतर नाही. या गाळ्यात काम सुरू असल्यामुळे आम्ही याची शटर्स बंद ठेवलेली आहेत, तरी पण तुम्हाला मी बाहेरून गाळा कसा आहे ते दाखवून देतो. चला या.
यात एकाने चाळीस इन्व्हेस्टमेंट, एका माणसाने 40 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली तरी चालेल. यात दोन माणसं एकत्र आले आणि एकाने 24 लाखाची आणि एकाने 16 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली तरी चालेल. आणि मी सांगितलेली 40 लाख किंमत आहे याची मालकाला आपण सांगून थोडेफार निगोशिएट करू शकतो. परंतु आपला इंटरेस्ट असला की मी नक्की मालकाशी बोलून तुम्ही, मी आणि मालक एकत्र बसू आणि तुम्हाला जो तुमच्या फायद्याचा वाटेल असा सौदा ठरवू. जर माझं चॅनल आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही प्रॉपर्टी माझ्या चॅनलवर प्रमोट करायचे असतील तर माझ्याशी संपर्क करा. माझा नंबर जसा मी डिस्क्रिप्शनमध्ये याचं वर्णन आणि माझा नंबर दिलेला आहे तसाच स्क्रीनवर पण माझा नंबर दिलेला आहे. आणि तुमच्याकडे काही तुमच्या प्रॉपर्टीच्या डिटेल्स पाठवायचे असतील तर माझा नंबर जो 75 88 90 33 77 जो स्क्रीनवर दिसतो तो माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यामुळे त्याच्यावर तुम्ही पाठवू शकता. धन्यवाद.